नमस्कार मंडळी, मी निसर्ग यात्रे आशिष लाड पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता मी चाललो आहे देवधामापूरला. देवधामापूर हे माझं गाव आहे, संगमेश्वर तालुक्यातील देवधामापूर. आणि त्या ठिकाणी आता माझं छोटंसं घर आता आम्ही बांधतो आहे. आणि पूर्वी घर होतं तिथे, आता थोडंसं मॉडर्न टच द्यायचा प्रयत्न करतो आहे. थोडंसं फार्म हाऊस टाईप डिझाईन करायचं प्लॅनिंग आहे, त्यामुळे आता गावी चाललो आहे. सर्वात पहिल्यांदा आता आपण येऊन पोचलो आहोत ताम्हाणे या गावी. ताम्हाणे या गावी आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा गेलो दत्तू शेट यांच्या हॉटेल गारवामध्ये. सोबत आणलेली नाचण्याची भाकरी होती, ती सुद्धा खाल्ली. आणि दत्तू शेटकडून एक सुंदर अशी मिसळ मागवली. दत्तू शेटची मिसळ आपल्या या पंचकृषीमध्ये फेमस आहे. झणझणीत मिसळ, तर्रीदार रस्सा, असा सुंदरपैकी या ठिकाणी ताव मारून आम्ही एनर्जाइज होऊन पुन्हा आमच्या घराच्या दिशेने निघालो. शिमगोत्सवाची लगबग सर्वत्र चालू आहे आणि देवधामापूर गावसुद्धा शिमगोत्सवाला सज्ज आहे. या ठिकाणी माड दिमाखात उभा आहे आणि ही आमच्या गावची सहाण आहे, जी सुंदरपैकी सजवलेली आहे, विद्युत रोषणाईसुद्धा केलेली आहे. आणि या ठिकाणी पालखी आता विराजमान होणार आहे. आणि ही जी सजावट दिसते ही यावर्षी नवीनच करण्यात आलेली आहे. तर असं आमचं सुंदर असं देवधामापूर गावची ही सुंदर सहाण आहे. आणि ह्यावर्षी जल्लोषात या ठिकाणी शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तर मित्रांनो, सानेवरून आम्ही आमच्या या दुसऱ्या एका बागेमध्ये आलेलो आहे. ह्याची टूर मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी रक्तचंदनाची झाडं लावलीत आणि थोडेफार काजू इतर काही लागले आहेत काय पाहून एक फेरफटका मारून पुन्हा मी आमच्या घराच्या दिशेने निघालो. आमच्या घराच्या परसबागेमध्ये सुद्धा काही काजूची झाडे आहेत. त्या ठिकाणी सुद्धा त्या परसबागेत फिरून पाहिलं की काय परिस्थिती आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती असेल जे कोकणातल्या त्यांना, यंदाच्या वर्षी काजू काय म्हणावे तसे लागलेले नाही आहेत. वेंगुर्ला जातीची कलमपैकी जो 7 नंबरची जी व्हरायटी आहे ती बऱ्यापैकी लागली आहे, असा एक आमचं एक आमच्या पाहणीतून आम्हाला असं जाणवलं आहे. बाकीच्या ज्या काजू आहेत त्या म्हणाव्या तशा यावर्षी निदान आमच्या भागात तरी लागलेल्या नाही आहेत. आणि ह्या ठिकाणी आम्ही काही काजू आहेत त्या हार्वेस्ट केल्या. थोड्याफार ओल्या काजूगराच्या बिया होत्या, त्यासुद्धा जमवल्या. या ठिकाणी माझे बाबा मला काजूगर काढून देत होते आणि मी ते पिशवीमध्ये कलेक्ट करत होतो. तर अशा रीतीने आम्ही बऱ्यापैकी काजू निवडल्या. बाबांनी छानपैकी बोंडाचा आस्वाद पण घेतला. तर मंडळी, हे आहे आपलं कोकणातील घर. मागे एका व्हिडिओमध्ये या घराची पूर्ण टूर दिलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, ते तुम्ही तिथून पाहू शकता. घराचं काम चालू आहे, शिमगोत्सव पण आहे, त्यामुळे कामगार पण मिळत नाही आहेत. या ठिकाणी बिल्डिंग मटेरियल येऊन पडलेलं आहे. पाठीमागील बाजूला जुन्या घराचे वासे आहेत आणि इकडे स्टीलचं मटेरियल आहे, जे आता आम्ही वासे काढून ह्या ठिकाणी स्टील रिप्लेस करतो आहे. आणि काही भागावर स्लॅब पण टाकला आहे. हा समोरचा भाग आहे, या ठिकाणी डेक असणार आहे, जिथून सुंदर अशी या माडांची बाग आपल्याला दिसेल समोर. त्याचबरोबर आजूबाजूचा जो निसर्गरम्य असा परिसर आहे तो सुद्धा आपल्याला इथे बसून पाहता येणार आहे. संगमेश्वर तालुका मुळातच आमचा फार सुंदर आणि निसर्गरम्य आहे आणि त्यात आमचं देवधामापूर गाव ते तर अतिशय सुंदर असं देवधामापूर गाव आहे. या ठिकाणी हा छोटासा डेक पण बनवला आहे आम्ही आणि खाली पोर्च आहे, इथे बसूनसुद्धा आपण संध्याकाळच्या वेळी छानपैकी चहा वगैरे घेऊ शकतो. तर आता आपण घराच्या आत जातो आहे. इथे आमची स्वयंपाकखोली आहे, या ठिकाणी चूल होती आजीची, ती आता आपण पाठीमागील बाजूला शिफ्ट केली. आणि या ठिकाणी हा मधला एरिया जो आहे हा एक लिव्हिंग एरिया आपण म्हणूयात. इथे TV वगैरे असणार आहे आणि बैठक व्यवस्था वगैरे असेल. या ठिकाणी डाव्या बाजूला आईबाबांची बेडरूम असणार आहे आणि वरील बाजूला एक अजून एक रूम असणार आहे. या ठिकाणी सिमेंट शीट टाकून आपण ती रूम बनवणार आहोत. हा अजून एक छोटासा हॉल म्हणता येईल या रूमला. ही घराच्या पाठीमागील बाजू आहे, या ठिकाणी चूल वगैरे येणार आहे. मिस्त्री लोक फास्ट काम करतायत आणि कामगार नसल्यामुळे त्यांनासुद्धा कामाचा फार लोड आहे. तर मित्रांनो, अशा रीतीने आपल्या घराचं काम लवकरच पूर्ण होईल आणि त्यानंतर मी तुम्हाला टूर घडवीन. घराची पाहणी केल्यानंतर मी माझ्या रत्नागिरीतील घरी परतलो. माझे लिटिल चॅम्स राज आणि नील त्या ठिकाणी माझी वाट पाहत होते. त्यांच्यासाठीच ह्या घराचं रिनोव्हेशन चालू आहे, त्यांचं स्वागत करण्यासाठीच ह्या घराचं रिनोव्हेशन आम्ही करतो आहोत.
आणि ते ह्या घरात जेव्हा प्रवेश करतील त्याचा व्हिडिओ आपण नक्कीच बनवू. तर मंडळी पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निसर्गयात्रे आशीष लाड तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.